तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स, ध्वनी प्रदूषण, आरटीओ रजिस्ट्रेशन, सर्व्हिसिंग खर्चाच्या कटकटीतून आता कायमची मुक्ती। नववर्षानिमित्त घरी आणा जॉय इलेक्ट्रिक बाईक, 10 ते 12 रुपयात 80 ते 200 किलोमीटर धावणारी एकमेव इलेक्ट्रिक बाईक, सर्व गाड्यांचे स्पेअर पार्ट आणि जॉय ई बाईक मिळवण्याचे एकमेव ठिकाण राज ऑटोमोबाईल्स, तासगाव रोड, पलूस। 93 59 90 48 87 आणि 98 90 05 35 34। नमस्कार, मी नूतन, आपण पाहताय पलूस न्यूज एक्सप्रेस। पाहूयात आजची महत्त्वाची बातमी विस्ताराने। इस्लामपुरा धार्मिक सलुक्याचे दर्शन, मशिदीवरून परशुराम शिवजयंतीच्या मिरवणुकीवर पुष्पवृष्टी, भोंगे हनुमान चालीसा, यावरून राज्यात राजकीय वातावरण तापले आहे। मात्र सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरच्या भूमीत धार्मिक सलोखा काय असतो, सद्भावना कशी असते आणि भाईचाऱ्याची मुळे किती घट्ट आहेत याचे दर्शन घडले। सावकार मशिदीच्या मनोऱ्यावरून परशुराम जयंती आणि शिवजयंतीच्या मिरवणुकीवर मशिदीवरून पुष्पवृष्टी करण्यात आली। आजच्या विष कालवणाऱ्या व्यवस्थेतही आम्ही सगळे बांधव एक आहोत, हाच मानवतेचा आणि बंधुभावाचा महान संदेश सामाजिक आणि धार्मिक ऐक्य जपणाऱ्या येथील मुस्लिम समाजाने दिला आहे। काल मंगळवारी तब्बल 5 समाजाचे सण एकत्र होते, त्यात रमजान ईद, शिवजयंती, परशुराम जयंती, महात्मा बसवेश्वर जयंती, अक्षय तृतीया अशा सर्व मंगल आणि पवित्र सणांचा दिवस होता। मात्र राज्यात सध्या मशिदीवर भोंग्याचा प्रश्न पुढे करून सामाजिक वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे। सण म्हटले की मिरवणूक शोभायात्रा निघणारच, त्यामुळे या सर्वांचा ताण पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर होता। कोणाला कोणत्या मार्गावरून मिरवणुकीची परवानगी द्यायची, किती वेळ द्यायची अशा कैचित पोलीस प्रशासन अडकले होते। मात्र सगळ्या मिरवणुका या दिलेल्या वेळेत आणि शांततेत संपन्न होताना या शहरातील एकोपा आणि सामंजस्यपणाचा अनुभवही या निमित्ताने आला। अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस।